आमचे बॉडी बिल्डर गुळवी या ठिकाणी आहेत उपस्थित. ते सुद्धा बघतायत की मुलांनी खरंच सराव केला आहे का मजाक मस्ती केलेली आहे. थांबा थांबा थांबा, सर्वांनी सावकाश. हॅलो 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 हॅलो. सुंदर प्रयत्न केलेला आहे. जय हनुमान शांतीनगर आपण सर्वांनी मित्रांनो. मात्र हॅलो हॅलो या वर्षी दोन्ही तुमचे प्रयत्न जे आहेत सन्माननीय पंत प्रदेश बहिणी आठव काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साधनी बहिणी आठव काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण खेळतो. साधनी बहिणी आठव काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. म्हणत जातो पुरक पितो हर कवितो घेऊन येतो लाडक्या बायाना घेऊन येतो लाडक्या बायाना. हे सदनी बनी कृष्णांदतो. गोविंदा पदक आपल्या गोविंदाला इजा झाली तर स्टेजच्या डाव्या बाजूला व्यवस्था. इकडे आणा लवकर, आणा या साईडला आणा. शांतीनगर संघाचा फक्त सन्मान करा पुढच्या वर्षीसाठी. हॅलो हॅलो उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ द्या. शिरोबा गोविंदा पदक स्टेजच्या समोर यायचे समोर. रवी सर शांतीनगर संघाचे दोन्ही प्रयत्न फसलेले आहेत मात्र त्यांचा सन्मान करा. त्यांना शुभेच्छा द्या पुढच्या वर्षासाठी. या ठिकाणी आई गावदेवी अंजूर फटा. या ठिकाणी सर्वांनी हात उंचवा मित्रांनो, सर्वांनी हात उंचवा. आता व्यासपीठाच्या समोर कोण तयार आहे, नाव काय? व्यासपीठाच्या समोर वीर तानाजी दाबोळे आहे का? वीर तानाजी दाबोडे आहे, सगळे आहेत. तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो. या ठिकाणी संजयजी थळे आपल्याला विनंती करतो या गोविंदा पदकाचा आपण सन्मान करायचा. सुंदर. या ठिकाणी अंजूर पाडा गोविंदा पदक आपलं कौशल्य दाखवत आहे. हळू 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 हळू. आणि आई गावदेवी अंजूर फाटा गोविंद पथकानं सहा थरांची सलामी दिलेली आहे. अभिनंदन मित्रांनो. डीजे थँक्यू अरुण बोईर सर. जय हनुमान गोविंदा पथक शांतीनगर किती थर आहेत त्यांचा फक्त सन्मान करा. त्यांना दोन चान्स दिल्या होत्या, दोन्ही चान्स मध्ये त्यांनी कुठली सलामी दिलेली नाही. ओके त्यांचा फक्त सन्मान होतोय. जय हनुमान शांतीनगर. तुम्ही पोगावला जायचंय पोगावला. अंजूर बटा मित्रांनो अभिनंदन. सहा तरांची सलामी तुम्ही दिलेली आहे. तुम्हाला पुढील वर्षासाठी शुभेच्छा. सात लावा आठ लावा. अजून संधी घेणार आहेत का? हॅलो नाही ना पंच. अभिनंदन शुभेच्छा तुम्हाला. बोला रवी सर. जय हनुमान गोविंदा पदक शांतीनगर शांतीनगर. त्यांच्या सदस्यांचं म्हणणं आहे की आम्ही सहा तर यशस्वी लावलेत. मान्य आहे का? पंचांचा निर्णय अंतिम आहे मित्रांनो. पंच अतिशय अनुभवी पंच प्रदीप दिवेकर सर, नंदू नाईक सर, ज्ञानेश्वर म्हात्रे या पंच कमिटीचं म्हणणं आहे थर लागलेले नाहीत. कोणावरही अन्याय या ठिकाणी होणार नाही. प्रदीप दिवेकर सर स्वतः बोलतायत बघा सर. जय हनुमान शांतीनगर. या पथकाने सात थरांची सलामी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी सहाची थलामी या ठिकाणी डायरेक्ट सातची थलामी दिलेली आहे तर ते ग्राह्य धरलं जात नाहीये. कारण आई एकवीरा गोविंदा पदक अंजूर पाडा लागला का तुमचा थर? शांतीनगर गोविंदा पदक आपण पोगाव या ठिकाणी जायचंय. आई एकवीरा गोविंदा पदकाचा सन्मान शरद म्हात्रे करतील. वीर तानाजी दापोडे यांनी यशस्वीरित्या सहा थर लावलेले आहेत खूप सुंदररित्या.
हे आल्या ग बाया आल्या माझे अंगणी केलेल्या, हे आल्या ग बाया आल्या माझे अंगणी केलेल्या, मान पुरवला बायांचा तरी कशावरी थांबला, मान पुरवला बायांचा तरी कशावरी थांबल्या, बायानो कागा तुम्ही रुसल्या, बायानो कागा तुम्ही रुसल्या। हे काय पाहिजे बायाला मान, सोन्याचा हार मांगता सोन्याचा हार, हे सोन्याचे नादन माझ्या बाया जायल्या गाल ग, बाया जायल्या गाल मांगता सोन्याचा हार ग, सोन्याचे नादन माझ्या बाया जायल्या गाल ग, बाया जायल्या गाल मांगता सोन्याचा हार ग, स्वागत। अनिकेत म्हात्रे ग्राम पंचायत सदस्य कोण, आपण पुढे यायचंय, कुठे गेले अनिकेत म्हात्रेजी? व्यासपीठाच्या समोर चेरोबा कोंडगाव आहे का? चेरोबा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो, दर वर्षाप्रमाणे तुमचा परफॉर्मन्स या ठिकाणी होऊ द्या। या ठिकाणी नक्की दरवर्षी चेरोबा कोण हा संघ येतोय, त्यांचं स्वागत आणि आपलं जबरदस्त असा परफॉर्मन्स देऊन जातोय। वीर तानाजी दापोडे मित्रांनो, महानगरपालिकेजवळ जा, तुमचं अभिनंदन, हॅलो, पुढील तुम्हाला शुभेच्छा, खूप सुंदर, थँक्यू। नक्कीच वीर तानाजी गोविंद पदक दापोडे यांना सन्मानित करतील शिवसेना शाखा प्रमुख जय भवानी कुलकर्णी, सन्मान चिन्ह कोण, तसेच रोख पारितोषिक 5 तारांचे आहे का? अंडी बोर्डची लाग बळा गोंधळले, घनश्यामजी पाटील ऐका साहेबांनी चेरोबा कोण जोपर्यंत 1000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे तोपर्यंत इथे तुम्ही 7 तर लावून मोकळवा, चला पटापट। तसेच दापोड्याचे विजय पाटील यांच्याकडून 5000 रुपयांचं पदक, यांनी 5 तराची सलामी दिलेली आहे। चेरोबा संघ 7 तर किंवा 8 तर लावतील। दिनेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून 3000 रुपये, इकडे या, त्यांचं होईपर्यंत तुम्ही पूर्ण करा तुमचं। या ठिकाणी सेवालाल समिती 5 तार लावले, अभिनंदन मित्रांनो, बक्षीस घेऊन या। यानंतर गोंधवलीकर, गोंधवलीकर नंतर कोंडगाव, कोंडगाव रवी सर, धन्यवाद। लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांनी 4 तार लावलेले, 4 त्यांना सन्मान करा त्यांचा, चालेल। मी रामजी लहारे, मी सर्व गोविंद भक्तांना नम्रतेची विनंती करतो मित्रांनो, मी तुम्हाला जाहीर करतोय, ज्यांची नावं जाहीर केलेली आहेत त्यांना विनंती करतोय, लक्ष द्या, जे 7 तर लावणार आहेत त्यांना व्यासपीठाच्या समोर जावं लागेल, गादीवर तुम्ही लावा, पण त्यासाठी जाहीर केलेले आहेत त्यांना लावू द्या। या ठिकाणी गोंधवलीकर गोविंद पदक, आम्ही गोंधवलीकर, तुमचा बोर्ड बाजूला घ्या, बोर्ड वाहतूक सेना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामजी लहारे या 4 थरावरच्या गोविंदांना सन्मानित करत आहेत, धन्यवाद। हो आम्ही पिंपळगावकर सेवालाल मित्र, चेरोबा कोंडगाव नंतर तुमचा नंबर आहे लक्षात ठेवा का? सचिन पास्तर सेवालाल, दही अंडी फोडू नका रे, छान तुम्ही लावलेले आहेत गुंदलीवाले, मस्त, एकदम सुंदर, एकदम सुंदर, खूप सुंदर, क्या बात है, जबरदस्त। हात उंचवा, हात उंचवा, 1 2 3 4 5 आणि 6 थरांची सलामी
आम्ही गुंजलीकर यांनी दिलेली आहे रवी सर. ओके ओके. संत सेवालाल मित्र मंडळ पाच थर पाच पाच थरांची सलामी सचिनजी पाटील बक्षीस देण्याच्या काय पाहिजे बायानमान हे रूपे दादाचे नादन माझ्या बाया जायल्या गार्ग बाया जायल्या गार नमांचा रूपे दादा अंबार्ग नादन माझ्या बाया जायल्या गार्ग बाया जायल्या गार नमांचा रूपे दादा अंबार्ग रूपे दादाचे नादन माझ्या बाया जायल्या गार्ग बाया जायल्या गार नमांचा रूपे दादा अंबार्ग नादन माझ्या बाया जायल्या गार्ग बाया जायल्या गार नमांचा रूपे दादा अंबार्ग हॅलो. मालगोपाल सोनगाव पथकानं सहा थरांची यशस्वी सलामी दिली बघा. पाच थर थर सरपंच गोरसई साहेबांच्या शुभ हस्ते गुंदवलीच्या गोविंदा पथकाचा आपण करतोय. निलेश दोन मिनिटं बघता त्या ठिकाणी चेरोबा संघ आठ थरांची सलामी देणार आहे. आठ थरांची तोपर्यंत कोणीही थर लावू नका. सर्वांनी त्यांना सपोर्ट करा. आजच्या दिवसातला पहिला संघ जो सांगून या ठिकाणी आठ थर लावणार आहेत. रवी सर सर्वांना विनंती करतोय. प्रमुख पाहुण्यांना विनंती करतोय. दहीहंडी उत्सव 2024 मधला चेरोबा गोविंद पथक कोंडगाव हा संघ आजच्या दिवसातला पहिला संघ जो आठ थरांची सलामी देतोय यासाठी सर्व संघांना विनंती करतोय. आपण सर्वांनी त्यांची टेक्निक बघा, चढण्याचं कौशल्य बघा, सरावाचं कौशल्य बघा आणि त्यांच्याकडनं काहीतरी घ्या. मी चेरोबा संघाला दहीहंडी उत्सव 2024 सन्माननीय आमदार रुपेश दादा म्हात्रे संजयभाई म्हात्रे आणि पंच कमिटी या सर्वांतर्फे शुभेच्छा देतोय. मित्रांनो तुमच्या जो काही मानस असेल त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हा. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. मित्रांनो आलेल्या सर्व गोविंदा पथकांचं भिवंडी पूर्वचे माजी आमदार आपणा सर्वांचे लाडके दादा रुपेश दादा म्हात्रे साहेबांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपलं चेरोबा कोंडगाव नंतर त्या ठिकाणी सात थर पिंपळकर तुम्ही लावणार आहात का? आहेत का? हा तुम्ही रेडी राहा. त्याच्यानंतर या ठिकाणी सहा थरलाची सलामी द्यायला फक्त त्यांचा होत आहे. सरवली कुठे? सरवली सरवली कुठे आहेत? जरा पुढे या ना इकडं. इकडे या, इकडे या. सरवली इकडे या जरा. या ठिकाणी आपण स्टेजवर स्वागत घेऊया शिवसेना शाखा प्रमुख जय भवानी. माझे वडील गृहनाथ तरे व्यासपीठावर विराजमान आहेत. या ठिकाणी छायांक म्हात्रे रुपेश दादा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र यांना विनंती असेल. जय भवानी शाखा प्रमुख गुरुनाथ तरे यांचं स्वागत करावं. माजी नगरसेवक चंदूजी पाटील साहेब आपण पुढे यायचंय. छायांकजी म्हात्रे आपण पाहुण्यांचं स्वागत करायचंय. सरवली कुठे आहेत? तुम्ही इकडे सरकून या. त्यांचं लावलं की लगेच तुम्ही सुरुवात करा. इकडे या, इकडे या. सरवली जरा इकडे या, अजून इकडे या. पंचायत माजी सभापती सचिन पाटील साहेब या इकडे अजून. यांचं आपण स्वागत करणार आहोत. रवी सर तुम्ही एकीकडे स्वागत चालू ठेवा पण स्वागत करता करता या आठ थरांची सलामी नक्की बघा. त्यांची सलामी सुरू असताना आम्ही स्वागत थांबणार आहोत. आदरणीय सुदेशांना गायकवाडजी विद्यमान सरपंच गोरसई यांचं आपण करूया स्वागत. तसेच उपसरपंच पवनजी केने साहेब आपण सुद्धा पुढे यायचंय. गोरसईचे सन्माननीय उपसरपंच पवनजी केनेजी
आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. माजी उपसरपंच सुभाषजी केणे साहेब, तसेच माजी उपसरपंच सुनीलजी केणे, तसेच विभाग प्रमुख प्रेमनाथजी भोईर साहेब सरवली. पाहुण्यांचा नामोल्लेख केल्यानंतर पुढे यायचंय. मी सर्व गोविंद पथकांना पुनश्च एकदा विनंती करतोय, मित्रांनो तुमच्या भावना आम्हाला कळतात, तुम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी थर लावायचे आहेत, पण आम्हाला सुद्धा समजून घ्या. या ठिकाणी वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रामजी लहरे साहेब आपण स्वागतासाठी पुढे यायचंय. ज्या पाहुण्यांचा नामोल्लेख केलाय त्या सर्वांनी स्वागतासाठी पुढे यायचंय. श्रीनाथ मात्रे भाऊ, सर्वांनी सर्वांनी लक्ष द्या मित्रांनो, चिरोबा गोविंद पदक कोंडगाव, आजच्या दिवसातला सर्वात मोठा संघ या ठिकाणी आलेला आहे. 8 थरांची सलामी देणार आहे. सर्वांनी लक्ष द्या, सर्वांनी सपोर्ट करा, पुढे पुढे व्हा, हात उंचवा. रवी सर बघा, दिवेकर सर या ठिकाणी त्यांची टेक्निक बघा, त्यांनी अर्धा तास घेतला, अर्ध्या तासामध्ये त्यांनी चक्रव्यूह रचला, रचल्यानंतर प्रत्येकाला त्यांनी त्यांची कामगिरी वाटून दिलेली आहे. या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला त्यांचं काम माहिती आहे आणि त्याप्रमाणे कमीत कमी वेळेमध्ये त्यांनी थरावर जाण्याचा त्यांचा जो मानस आहे तो आपल्याला दिसतोय. पाचवा तर गेले, संदेश पण आला, संदेश बरोबर आहे, बरोबर आहे, म्हणजे आले म्हणजे. हात उंचवा, हात उंचवा मित्रांनो, शाबाश शाबाश, पुढे सरका पुढे. मंगेश पण बसतोय, वजन घ्या, बरोबर आहे, शाबाश, लावली बेटे. भाऊ असते उठ, भाऊ उठला ग, भाऊ उठलाय, शाबाश. मंगेश उठतो, मंग्या घाई नव करू, पार्थ असती, शाबाश शाबाश. सुंदर सुंदर आजच्या दिवसातला, बरोबर आहे, खाली गोविंदांना खाली उतरू द्या मित्रांनो, मित्रांनो गोविंदाला खाली उतरू द्या. आजच्या दिवसातला 8 लावणारा, आजच्या दिवसातला पहिला गोविंद पदक, चेरोबा गोविंद पदक कोंडगाव, मनपूर्वक अभिनंदन डीजे. जय चेरोबा, हे चेरोबा कोणाला कोणाला पावला, गो चेरोबा कोणाला कोणाला पावला, चेरोबा कोणाला कोणाला पावला, गो चेरोबा कोणाला कोणाला पावला. हे पावला कोण गावचे, कोण गावचे पोराना, गो पावला कोण गावचे, कोण गावचे पोराना, कोण गावचे कोण गावचे पोराना, गो पावला कोण गावचे, कोण गावचे पोराना. क्या बात है, चेरोबा गोविंदा पदक कोंडगाव, आपला मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. रवि सर एक मिनिट बघा, सर्व गोविंद पथकांना सांगू इच्छितो, तुम्ही सर्वांनी निरीक्षण केलं असेल चेरोबा गोविंद पथकाचं, मी त्यांचं आल्यापासून नाव घेत होतो. का नाव घेतो, यासाठी नाव घेत होतो, आणि त्यांनी जो काही त्यांचं चक्रव्यूह रचलं मित्रांनो, 1 मिनिट 16 सेकंदामध्ये त्यांचा आठवा उतरला आणि सलामी दिली. यामधून एकाच गोष्ट शिका, तुम्ही जेवढं कमी वेळ द्याल त्या कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त थर लावाल. अभिनंदन मित्रांनो, चेरोबा कोणाला कोणाला पावला, चेरोबा कोणाला कोणाला पावला, चेरोबा कोणाला कोणाला पावला, चेरोबा कोणाला कोणाला पावला. पावला कोण गावचे, कोण गावचे पोराना, गो पावला कोण गावचे, कोण गावचे पोराना, कोण गावचे कोण गावचे पोराना. अरे गोविंद अरे गोपाल, अरे येशूचे जाताना बाला. नाव लिहिलेलं आहे, मी अनाउन्स केलेलं आहे, तो पण थांबायला लागेल. चेरोबा गोविंद पदक, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. कोंडगाव नंतर पिंपळघर, कुठे पिंपळघर, चला पुढे. अरे लावतो ना बाबा, इकडे या ना तुम्हाला. चेरोबा गोविंद पदक सरोलीवाले, तुम्हाला इथं लावायचे, रस्ती लावायचं, तुम्हाला थांबायला लागेल. सरोली नंतर कोंडगाव, सरोली नंतर कोंडगाव, कोंडगाव नंतर आई शीतला देवी. थँक्यू. कोंडगाव का,
आई शीतला देवी कोणगाव, तुम्ही पहिले थांबायचंय. थँक यू. चिरोबा गोविंदा पदक शिवाजी चौकात जायचंय. थँक यू. स्टेजच्या समोरून जरा बाजू व्हा. सुंदर. बघा या ठिकाणी आपल्या परिसरातील गोविंदा पदक सरवली. बाल गोपाळ गोविंदा पदक सरवली. चिरोबा गोविंदा पदक आपण ब्रिजच्या खालून जायचंय शिवाजी चौकात. सुंदर रीतीने सरवले संघ खूप छान आपली सलामी दिलेली आहे. पंच प्रदीपजी दिवेकर नंदू नाईक सरांनी सहा थरांची सलामी जाहीर केलेली आहे. सहा थर. बाल गोपाळ गोविंदा पदक सरवले. अभिनंदन मित्रांनो, अभिनंदन. सहा थरांची यशस्वी सलामी सरवले. आम्ही सरवलीकर अभिनंदन तुमचं. पिंपळघर 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 कुठे आहेत? पिंपळघर तुम्ही व्यासपीठाच्या समोर, व्यासपीठाच्या समोर पिंपळघर वाल्यांनी थर लावायचे. थांब रे, थांबा थांबा, नाही थांबा, तुमचं जाहीर केलेलं आहे ना मी. थँक यू. आता कोणगाव 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 इकडे 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 ओमकाराला इकडे एक मी. सगळे कोणगाव कोणगाव असल्यामुळे आमचं पण जमले होत आहे. आज दे पाडा का, आज दे पाडा का, पाच मिनिटं थांब जरा. शरद पाटील उद्योगपती सावंत यांचं आपण स्वागत करणार आहोत. आपण पुढे यायचंय. छायांक मात्रे सर्वांच्या स्वागतासाठी इथे उभं राहायचं. कबीर चौधरी समाजसेवक टेमगर आपण पुढे यायचंय. पिंपळघर तुम्ही तुमचं तोपर्यंत हे रचून घ्या. या ठिकाणी कोंडगाव संघ पाच तासांमध्ये देणार आहे. दिवेकर सर, प्रल्हाद फुलोरे दिवेकर सर पाच थरांची सलामी देणार आहे. प्रशांत पाटील, आतिश पाटील ज्या पाहुण्यांची नावं घेतली पुढे यायचंय. आई शीतला देवी तुम्ही तयार राहायचंय. शीतला देवी नंतर ओंकार वाले तयार राहायचे. ओंकार किती तर लावणार तुम्ही? पाच तर. ओंकार सहा लावणार ना. मयूर पाटील शीतला देवी नंतर तुम्ही लावा हो का? या ठिकाणीच लावा पण इथंच. बाळारामजी चौधरी, शरद पाटील तसेच प्रतुलजी पाटील पुढे यायचंय. टिमगरचे सर्व ज्येष्ठ समाजसेवक यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. मित्रांनो कोणगाव कोणगाव पाच ना, पाच थरांची सलामी. अभिनंदन तुमचं, अभिनंदन. स्वागत शीतला देवी. शीतला देवी आहे ना? सहा लावणार, सात लावणार. ट्रॉफी आणायची स्वागताची. दोन संधी आहेत, दोन संधी आहेत. तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो. सहा लावा व्यासपीठाच्या समोर. आमदार दहीहंडी उत्सव 2024 मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला दुसरा सर चढलाय. अरे बोल बजरंग, चला घाई करा, घाई करा, चला घाई करा. रवी सर वीर गोविंद पाच थर. चल तिसरा सर चढला, शाबाश. शीतला देवी सहा तर सुरुवात करायची. चले चौथा गेला, शाबाश. पाचवा पण गेला. शीतला देवी नंतर ओंकार तयार. ओंकार शाबाश. रोहन इथे इथे रोहन तुम्ही लावायचं. ओंकार नंतर आज दे पाडा. चल शाबाश शाबाश. ओंकार नंतर आज दे पाडा. कुठे आज दे पाडा? शाबाश. नयन नयन त्याला घे, इकडे या नयन त्याला घे. शाबाश बेटा, मस्त थोडी कल करा. शाबाश शाबाश. चल आता मधून कोणी बोलू नका, सर्वांना लावतो. आज द्या बारा नंतर ग्रेट मराठा. चल भावेश शाबाश बेटा. ग्रेट मराठा नंतर शाबाशाबी. कमांड कमांड फ्लोरा. मस्त सलामी दिली बेटा, सलामी दिली. चल शाबाश, सात लागले. शाबाश शाबाश बेटा. खाली पर्यंत उतरा, जण खाली पर्यंत उतरा. मित्रांनो हॅलो. पिंपळघरचं नाव काय? भोईर सर. ज्या जय हनुमान गोविंदा पदक पिंपळघर यांनी यशस्वी सात तरांची सलामी दिलेली. आणि शेवटची गोविंदा ही मुलगी होती,
त्यामुळे त्या मुलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव भिवंडीकर. हो हो अभिनंदन. एक गाणं झालं पाहिजे. हो 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 या ठिकाणी या गोविंदा पदकाला आपण सन्मानित करू. वीर गोविंदा पदक पाच थरांची सलामी आहे का वीर गोविंदा पदक या ठिकाणी. पाच पाच थर पाच थर वीर गोविंदा पदक पाच थर पाच थर ना. ओके ओके. आई शीतला देवी. आई शीतला देवी आहे ना. व्हेरी गुड व्हेरी गुड. हांडी नका फोडू मित्रांनो. नाव घेतलं नाव घेतलं. आलेल्या सर्व गोविंदा पदकांचं पाहुणे. अरे सावका सावका. पकडा 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 पकडा. हा तुमचा सर्वांनी. हरकत नाही हरकत नाही. प्रत्येक प्रत्येक गोविंदा पदकाला दोन संधी आहेत. जरी तुमची एक संधी गेली असेल दुसरी संधी तुमच्याकडे आहे मित्रांनो. इताडे वाले इकडे. जय बजरंग गोविंदा पदक इताडे. तुमचं सहज स्वागत. सर्वांनी इकडे या उजवीकडे या. शाखा प्रमुख प्रदीपजी भोईरजी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात है पिंपळघर. ही चिमुरडी भोईर यांची मुलगी आहे ना. लगेच लावताय का. लावा लावा लावा. ओमकार दोन मिनिट थांबा त्यांचा दुसरा होजा. आदरणीय सुखदेवजी तेजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही सात थराची सलामी देणाऱ्या पिंपळघर वाल्याने सात तर लावलेले आहेत. सात तर लावणार संघ दुसरा कुठला आहे आता उपस्थित. सात थर. अरुण भोईर सर आम्ही पिंपळघरकर या गोविंदा पदकाचा सन्मान होतोय. सुखदेवजी तेजे साहेब यांच्या शुभ हस्ते. अतिशय सुंदर अतिशय सुंदर. सात थर कोण लावणार. सात सात तर इथे लावा. उपस्थित जे काही गोविंदा पदक आहेत त्याच्यामध्ये सात थर लावणार संघ कुठला आहे. सात तर लावणार संघ कुठला आहे. शिवसेना माथाडीचे अध्यक्ष अंकुजी भोईर साहेबांची सुकन्या. क्या बात है अभिनंदन. ओमकार ओमकार संघ कुठे. ओमकार तुम्ही इथंच थांबा. याच्यानंतर तुम्ही लावा. आजदे पाडा कुठे. आजदे पाडा तुम्ही चला पुढे. आम्ही पिंपळघरकर या आजदे पाडा पुढे चला. गोविंदा पदकानं कल्याण नाका या ठिकाणी जायचंय. आजदे पाडा पुढे चला. थँक्यू. आजदे पाडा नंतर द ग्रेट मराठा मात्रे. सहा लावणार की सात लावणार. आदरणीय सुखदेवजी तेजे साहेबांचं आपण करूया स्वागत. कांबे गावचे शाखा प्रमुख प्रदीपजी भोईर. आई एकवीरा बाळ गोविंदा पदक. शाखा प्रमुख आमचे आदरणीय मित्र हरिचंद्रजी लाड साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढे येऊन स्वागताचा स्वीकार करायचा आहे. हॅलो. विद्यार्थी सेना उपशहर प्रमुख आदरणीय नरेशजी लाड साहेब आपण सुद्धा स्वागताचा स्वीकार करावा. कोंडगावला उचला रे. पोरांना उचला रे. मुलांना उचला. वेलकम शीतला देवी. नाही बिलकुल नाही. जो पण नाव घेतले अजिबात नाही लावायचं का. बक्षीस मिळणार नाही. ज्यांचे ज्यांचे मी नावं घेतलेली आहेत तेच फक्त इथे लावतील. ओमकार ओमकार कुठे आहेत. मित्रांनो किती थर लावणार. सहा थर लावणार. तुम्ही या ठिकाणी थर लावायचे. हॅलो. आजदे पाडा कुठे. आजदे पाडा आजदे पाडा आजदे पाडा. तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात. रेडी. थँक्यू. आजदे पाडा हा जो गोविंदा आहे कोंडगाववाला गोविंदा आहे ना. कोंडगाव हा हा छोटा गोविंदा जो आहे त्यांचा होऊ द्या. मग तुम्ही आजदे पाडावाला घ्या. माननीय आमदार साहेबांच्या सौभाग्यवती सुचित्रा रुपेश माधव गावचा गोविंदा पथक आहे त्याचा हो द्या. त्याच्यानंतर आजदे पाडा घ्या. ग्रेट मराठा तुम्ही इकडे या. इकडे द ग्रेट मराठा इकडे या. यांच्यानंतर तुमचा नंबर आहे इथे. इताडे सात की सहा की आठ. थँक्यू. पाचच का. ग्रेट मराठा तुम्ही तिकडे थांबा. तुम्ही तिकडे थांबा. इताडेवाले इकडे या. इताडे इकडे या. इताडे यांचं झालं की मग तुमचा नंबर आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या गावच्या श्री सेवा महिला मंडळ या सर्व महिला मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम.
इताडे वाले जरा 2 मिनिट थांबा, तुम्हाला तिथे संधी देतो. समोर पाहिजे संधी, समोर लावायचं असेल तर 5 मिनिट थांबा, ग्रेट मराठा नंतर तुम्हाला घेतो तिथे. व्हेरी गुड. या ठिकाणी सुंदर सुंदर सलामी देण्याचा या गोविंद पथकाचा जो मानस आहे आपण सर्वजण बघतोय. 1, 2, 3, 4, 5, 6 तीन एक्के लावलेले आहेत. खूप छान मित्रांनो, संघाचं पण नाव सांगत चला अरुण सर. 6 तरांची सलामी दिलेली या ठिकाणी. ओमकार ओमकार गोविंदा पदक. आणि व्यासपीठाच्या समोर आई बाळगोपाळ कोंडगाव. आता एकाच ठिकाणी थर लागणार आहेत फक्त मित्रांनो. कोंडगावच्या नंतर इथं उपस्थित कोण आहे? ग्रेट मराठा आहेत ना? ग्रेट मराठा आहे ना? ग्रेट मराठा नंतर इताडे आजदे बाडा आहे. 1 मिनिट ग्रेट मराठा, 2 मिनिट थांबा, आजदे बाडा संघ तयार आहे. ऐका, एकाच ठिकाणी लावायचं जाता, सेफ्टी बेल्ट प्रत्येकाला मिळणार आहे. 2 मिनिटाचा फक्त उशीर होईल मित्रांनो. 2 मिनिटं समोर याल तुम्ही. समोर याल सरपंच पवनजी किणे गोरसई आपल्या शुभ असते. इताडे तुम्ही 5 लावणार ना? गोविंदा पथकाचा 6 लावणार. बाजूवा बाजूवा इताडे वाले इकडे या. सुनील केने आणि सुभाष केने त्यांच्या ओंकार गोविंदा पथक 6 थरांची यशस्वी सलामी, रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह आणि त्यांना खाऊ देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. पटापट लावतो. ग्रेट मराठा थांबा ना जरा, आजदे बाडा आहे ना? आजदे बाडा, आजदे बाडा नंतर तुम्ही घ्या ना प्लीज. एवढं ऍडजस्ट केलेलं आहे थोड्यासाठी, आमच्या पण विनंतीला मान द्या. या ठिकाणी 5 थरांची सलामी आमच्या व्याही पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आणि शेवटचा जो गोविंद आहे पियुष पाटील. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या, सर्वांनी जवळ उभे राहा. मी जय बजरंग गोविंद पदक इताडे आपणास या ठिकाणी पाचारण करतोय. आपण आपल्या थर लावायला सुरुवात करायची. या ठिकाणी आमच्या पंच कमिटीमध्ये सर्वात अनुभवी असे पंच सन्माननीय प्रदीपजी दिवेकर सर, माननीय नंदूजी नाईक सर, ज्ञानेश्वर म्हात्रे, या सर्वांनी आज जेव्हापासून आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे या दहीहंडी उत्सवाला, तेव्हापासून अतिशय सुंदर रीतीने अगदी चांगलं परीक्षण केल्याचं समोर आलेलं आहे. अरुण भोईर सर, एकेका गोविंदा पदाला पाचारण करूया. हे डबलचा शेवटचा आहे, हे डबलचा शेवटचा आहे, याच्यानंतर एकेकच आहे. हा इताडे 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 आलेल्या सर्व गोविंदा पथकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज संपूर्ण जगभरामध्ये इताडे संघाने यशस्वी 5 थरांची सलामी दिलेली आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो. आणि पुढील दहीहंडीसाठी तुम्हाला शुभेच्छा. रवी सर, या ठिकाणी इताडे संघाने 5 थरांची सलामी दिलेली आहे. अभिनंदन इताडे संघ, गोविंदा पथक आपल्या मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. जय बजरंग गोविंद पथक इताडे. सर्वांना उचला रे उचला. आणि कोंडगाव अभिमन्यू तरे आपण स्टेजकडे यायचं. अभिमन्यू तरे संदीपजी भोईर आजदे पाडा यांच्या शुभ असते. जय बजरंग गोविंदा पथक आजदे पाडा आजदे पाडा इताडे आजदे पाडा. तुम्ही लावायचे आता कोंडगाव वाले मित्रांनो. आपण दोन्ही संधी गमावलेल्या आहेत. हार्ड लक, तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केलात, तुमच्या मेहनतीला आम्ही सलाम करतो मित्रांनो. थँक्यू. पुढच्या वर्षी खूप चांगली तयारी पूर्ण छेत्र.
छायांक म्हात्रे आपण संदीपजी भोईर यांचं स्वागत करायचं आहे. मी जोपर्यंत ज्या संघाचं नाव अनाऊन्स करत नाही तोपर्यंत तुम्ही कोणीही थर लावू नका मित्रांनो. सर तोपर्यंत ऑर्केस्ट्रा टीमला एक विनंती आहे की आता गाण्यांचा एक आपण जबरदस्त अनमोल नजराणा याने पेश करणार आहोत. आज चिरोबा गोविंदा पथकानं कोणगावच्या गोविंदा पथकानं 8 थरांची यशस्वी सलामी दिलेली आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आहे. आणखी बरेचसे पंडितले गोविंदा पथक या ठिकाणी येणार आहे. जय बजरंग गोविंदा पथक. इताडे यांनी 5 थरांची सलामी दिली, विजेते झाले. तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो. दरवर्षी या, चांगल्या तयारीमध्ये या. कोंडगाव आपण आलात, खूप चांगले प्रयत्न केलेत. पुढच्या वर्षी अजून चांगले प्रयत्न करा. तुमचं स्वागत असेल, चांगल्या तयारीनिशी या. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. व्हेरी गुड बेटा. गावदेवी या ठिकाणी आज द्या पळा. गावदेवी फोर्टी प्लस भादोड या संघाचे खेळाडू लक्ष्मणजी नाही, बघा आपला हार्दिक स्वागत. कल्याण डोंबिवलीचा हा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कल्याण डोंबिवली मधून हा संघ इथे आलेला आहे. या संघाने जवळजवळ 1 तासाभरापासून जास्त वेळ या ठिकाणी त्यांनी वाट बघितलेली आहे. आपण येताय आणि लगेच लावायला सांगताय. मित्रांनो आमचा सुद्धा विचार करा, सगळ्यांना न्याय देतोय. सगळ्यांची चिंता आहे, तुम्हाला सुद्धा सगळीकडे जायचं असतं आम्हाला कळतं, मात्र नाईलाज असतो. सर्वांना संधी मिळणार आहे. बघा खूप सुंदर शांत संयम एकाग्रता कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज दे पडा कल्याण डोंबिवली या संघाने 6 थरांची यशस्वी सलामी दिलेली आहे. मित्रांनो तुमचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन 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 अभिनंदन. डीजे आता यशस्वी झालेल्या गोविंदा पथकाला लावा ना 7. भिवंडी शहर महानगरपालिकेचे प्रत्येकाला 2 संधी आहेत मित्रांनो. आदर्श कर्मचारी श्री गजानन गोविंदा पथक आज द्या पडा. श्रीनाथ बारकू हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतो. ग्रेट मराठा आपण उपस्थित आहेत ना, ग्रेट मराठा मित्रांनो. ग्रेट मराठाच्या बाजूला कोण आहे? जोपर्यंत मी नाव नाही घेत ना तोपर्यंत चढू नका, बक्षीस नाही मिळणार. 2 मिनिट थांबा. हा ग्रेट मराठा नंतर, ग्रेट मराठा नंतर, ग्रेट मराठा नंतर स्वर्गीय शाहीर गोविंदा पथक इताडे. तुम्ही तयार राहा. आता दोन ठिकाणी लागणार नाही, एकाच ठिकाणी लागणार आहे. प्रत्येकाला संधी देतोय. महापोली कुठे आहे? महापोली 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 2 तासापासून उभे आहेत, वेटिंग करतायत. इताडे नंतर तुम्ही जायचंय. आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक द्वारकनाथजी गुळवी यांना आपण स्वागत करणार आहोत. आपण पुढे यायचंय. सर्वांनी आता इथे जे गोविंद पदक आलेले आहेत त्यांनी या बाजूला या. नंदू नाईक सरांकडे या. प्रमोद म्हात्रे खूप सुंदर, त्यांचं स्वागत करायचं. पुढच्या वर्षी पुन्हा या, पुढच्या वर्षी पुन्हा या. चांगली तयारी करून या. 7 थर लावा, 8 थर लावा. आम्ही तुमचं बघायला तयार आहोत. व्हेरी गुड.
स्वागतम आलेल्या सर्व पाहुण्यांचं सुंदरपूर्वक हार्दिक स्वागत. आमदार दही कलोत्सव 2024 मध्ये आपला हार्दिक स्वागत. प्रिन्स मूवीज यांच्या लाईव्ह प्रेक्षेपणातून आपण युट्यूब वर सुद्धा पाहू शकता भव्य दहीहंडी उत्सव. माझे आमदार आपला आमदार दहीहंडी उत्सव 2024 ग्रेट मराठा गोविंद पदक तुम्ही थांबलात त्याचा फायदा झाला. ताकद जमा केली, विश्वास जमा केला. 7 हजारांची यशस्वी सलामी दिलेली. अभिनंदन तुमचं, खूप सुंदर. बघितले मी तुम्हाला, अरे तुम्हाला बघितले, तुमच्या आधीचे बाळा आलेले आहेत. ऐका, अरे आता तुम्ही ग्रेट मराठा बायपास लायचं, बायपास ग्रेट मराठा तुम्ही बायपासला जायचंय. खूप सुंदर, खूप सुंदर लावले. पुढच्या वर्षी पुन्हा या, चांगल्या प्रॅक्टिसमध्ये या. 7 थर लावून जा आमच्या इथे, आनंद होईल आम्हाला. यानंतर या ठिकाणी इताडे, इताडे इताडे आहेत का? भिवंडी तालुक्यातील सर्व गोविंद पथकांना सांगतोय, भिवंडी तालुक्यातील जे पण गोविंद पथक आहेत त्या सगळ्या गोविंद पथकांना 2 संधी मिळणार आहेत. आपण पहिल्यांदाच यावर्षी भिवंडी तालुक्या व्यतिरिक्त जे संघ आलेले आहेत त्यांना संधी दिलेली आहे. मात्र मित्रांनो, तुम्हाला फक्त एकच संधी आहे, एक संधी नाही, तुमचा जो काही